श्री स्वामी समर्थ, सौ प्रतिभा संजय देशपांडे यांनी आपल्याला खूप 4-5 अनुभव इथे दिलेले आहेत, त्यांनी खूप छान लिहिलं आहे, तर माझी विनंती आहे की तुम्ही हे त्यांचे अनुभव शेवटपर्यंत ऐकावे. त्यांनी लिहिलं आहे, आमचे स्नेही श्री दिलीप कुलकर्णी यांच्या घरी परमपूज्य तपस्वी काकांचा सत्संग कार्यक्रम होता. आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो. स्वामींच्या काही फोटोत हातात गोटी असते तर काही फोटोत नसते. मला कायम प्रश्न पडायचा की असं का, खरं स्वामींच्या हातात गोटी असते का नाही. आणि त्याच रात्री स्वप्नात एक साधू आले, त्यांनी ठेवला आणि म्हणाले, लाव त्या फोटोतील गोटीला हात, म्हणजे कळेल गोटी असते का नसते ती. मी खरंच हात लावला तर काचेतून ती गोटी हाताला स्पष्ट जाणवली आणि मी खडबडून जागी झाले आणि लगेच सकाळी उठल्यावर सर्व हकीकत माझ्या पतींना सांगितली. त्यानंतर परमपूज्य तपस्वी काकांनी संगीतबद्ध केलेली कोंदण प्रस्तुत श्री स्वामी समर्थांची चमत्कार अनुभवांची VCD घेतली. त्यात श्री भाटेकाकांचे अनुभव होते. त्यांना पाहिल्यावर एकदम लक्षात आले की हे तर आपल्या नाईक कृषी उद्योग आणि कंपनी दुकानात नेहमी येतात, त्यांना भेटू या असं सारखं वाटायचं, पण योग येत नव्हता. स्वामींची इच्छा नसेल कदाचित. मी वरच्या मजल्यावर ऑफिसमध्ये काम करत असे आणि भाटेकाका खालच्या खाली जात असत. त्यानंतर 8-10 दिवसांनी माझ्या संगणकाची हार्ड डिस्क उडाली आणि 4-5 दिवस मी खालच्या मजल्यावर कामासाठी बसत असे. तेव्हा मनात आले, आता भाटेकाकांची भेट झाली तर किती बरं होईल. आणि खरंच दुसऱ्या दिवशी काका दुकानात आलेसुद्धा. लगेच उठून त्यांना विचारलं, मी तुम्हाला VCD पाहिलं आहे, तुम्ही श्री स्वामींची मूर्ती देताना मला द्याल का. त्यांनी माझी विचारपूस केली, 2 मिनटं थांबले आणि म्हणाले, कधी येतेस, कधीही ये आणि मूर्ती घेऊन जा. मला खूप आनंद झाला. पुढे काही कारणाने जायला जमले नाही, अमस्या वगैरे पण होती. त्यानंतर 2 दिवसांनी काका पुन्हा दुकानात आले आणि त्यांनीच विचारले, का नाही आलीस. मी कारण सांगितलं, अमावस्या होती म्हणून आले नाही. तर काका एकदम रागवल्याचा भास झाला. एकदम म्हणाले, स्वामींना चांगला दिवस, अमावस्या, पौर्णिमा असं काही नसतं. मी म्हटलं, आज येऊ का. ते म्हणाले, ये. 13 जुलै दुपारी 4 श्री स्वामींची मूर्ती आमच्या घरी आली. जशी मूर्ती घरी आणली तशी घरात स्थिरता आली, सर्व कटकटी संपल्या. आर्थिक अडचणी तर इतक्या यायच्या, पण सर्व स्थिरस्थावर झालं. खरंच स्वामी किती लीला दाखवतात. ती तपस्वी काकांनी रचलेली श्री स्वामी लीलामृत पोथी मी नियमितपणे वाचते. त्या पोथी वाचनामुळे सुद्धा अनेक अनुभव आले आहेत. एकदा ऑफिसच्या कामानिमित्त रिक्षाने चालले होते. तो रिक्षावाला प्यायला होता की काय कोण जाणे, पण खूप जोरात आणि कशीही रिक्षा चालवत होता. मी त्याला अनेकदा सांगितलं, रिक्षा हळू चालव, पण तो ऐकत नव्हता. पुणेरी सातारा रोडवर मार्केयार्ड चौकात मार्केयार्डकडून एक बस भरधाव आली आणि रिक्षावाल्याने रिक्षा विरुद्ध बाजूने काढून एकदम बस समोर रिक्षा आणली. रिक्षा आणि बस यात फक्त 1 फुटाचे अंतर असेल नसेल, मी तर आशाच सोडली होती, पण स्वामींवर भरोसा होताच त्या जीवघेण्या प्रसंगातून वाचले. तपस्वी काका कायम सांगतात, कधीही बाहेर पडताना स्वामी तुम्ही मायाबरोबर चला असे म्हणावे. त्याप्रमाणे मी नेहमी म्हणते, त्याचीच प्रचिती आली होती. स्वामी सदैव माझ्याबरोबर असतात याची खात्री आहे. एकदा ऑफिसमध्ये बँकेचे रिकन्सिलिएशन करायला बसले, सगळं झालं, पण 47,646 रुपयांचा फरक सापडत नव्हता, काहीच सुचत नव्हतं. उद्या करू म्हणून काम बंद केलं. दुसऱ्या दिवशी स्वामींच्या पाया पडून त्यांना मनोमन नमस्कार करून पुन्हा सुरुवात केली. एकदम काय झालं कोण जाणे, कानात आवाज आला, मागून चेकिंगला सुरुवात कर. मी इकडं तिकडं पाहिलं, कोण नव्हतं. मी खरोखर मागे पुढून चेकिंगला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, 5व्या मिनिटाला चूक कळली. एकच एंट्री 2 केली होती, त्यामुळे फरक सापडत नव्हता. मला सारखे वाटत असे की रिक्सिलिएशन म्हणजे माझ्या हातचा मळ आहे, पण स्वामींनी दाखवून दिलं आणि चूक सुधारून दिली. घरात स्वामींच्या फोटोसमोर पूजा करून झाल्यावर रोज वाटीत दूध ठेवते. दिवसभर वाटी फोटोसमोर असते, पण उन्हाळ्यातसुद्धा
तापमान कितीही असो 40 किंवा 41 दूध कधीही खराब होत नाही, नासत नाही. स्वामींची पूजा झाल्यावर डोकं टेकवलं की स्वामी हात उभा करून आशीर्वाद देत आहेत असा भास होतो. अवतीभोवती अत्तर किंवा सेंट लावलेली व्यक्ती नसते किंवा उदबत्ती वगैरे पण काही नसते, पण अनेकदा सुगंध दरवळतो. स्वामी आपल्या अस्तित्वाच्या अशा खुणा दाखवतात. एकदा उशीर झाला म्हणून स्वामींची पूजा न करताच घाईघाईने ओंकारला क्लासहून आणायला निघाले. आल्यावर पूजा करून असं ठरवलं, पण स्वामींना तसं सांगितलं नाही. खाली उतरले तर गाडी चालूच होईना, किक मारली तरी चालू होत नव्हती. काय चुकलंय तेच कळेना, एकदम लक्षात आलं मनात स्वामींना सांगितलं आणि काय आश्चर्य, एक किकमध्ये गाडी सुरू झाली होती. तेव्हापासून ठरवलं काहीही हो पण पूजा केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही, किती उशीर झाला तरी. एकदा ऑफिसमध्ये आल्या आल्या साहेबांनी सांगितलं की बँकेची जेवढी सर्टिफिकेट्स आहेत ती सर्व रिन्युएशन करायची आहेत. मी तर 93-94 साली कामाला पण नव्हती, आता कुठे शोधायची काहीच कळेना. साहेबांनी सांगितलं की सर्व सर्टिफिकेट्स तुम्हाला बघावीच लागतील. बरं म्हटलं, कामाला लागले. स्वामींचा फोटो ऑफिसमध्ये आहे. स्वामींना म्हटलं मदतीला तुम्हीच या. रेकॉर्ड रूममध्ये गेले, एक मुलगा हाताशी घेतला. 4-5 तासात सर्व आटपत्ता आलं, पण एक जवळजवळ 35,000 रुपयांचे सर्टिफिकेट मिळत नव्हते. साहेबांना तसं सांगितलं, ते बरं म्हणाले व बँकेत तसं कळवू असंही म्हणाले. परंतु माझ्या डोक्यात सारखा तोच विचार कुठे गेला असेल. आणि त्याच रात्री स्वप्नात माझा ऑफिस जिथं प्रिंटर ठेवतो ते टेबल दिसलं. त्या टेबलाच्या खणात काही फाईल दिसल्या. सकाळी उठल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण तिथं शोधलं नाही. ऑफिसमध्ये आल्यावर पहिल्यांदा तिथे पाहिलं तर त्यातील एका फाईलमध्ये 35,000 ते सर्टिफिकेट होतं. ते पाहिल्यावर मला जो आनंद झालाय तो वर्णन करताच येत नाही. डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. मनात आलं स्वामी आपल्या भक्ताची किती काळजी घेतात, त्याला कुठेही कमीपणा येऊ देत नाहीत, प्रत्येक वेळी संकटात हात देऊन प्रचिती देत असतात. आपण पण हे अनुभव लिहिताना काय लिहू काय लिहू असं वाटत होतं आणि पाहता पाहता किती लिहून झालंय हे बघितलं आणि मीच लिहिलंय का याचा विचार करू लागले. आणि लक्षात आलं मी कोण लिहिणारी लिहून घेणारे ते माझे स्वामीच आहेत. श्री स्वामी समर्थ.